म्हणजे खरं तर या महाराष्ट्राला आणि या देशाला लागलेली कीळ आहे हे सांगण्याचा संपूर्ण प्रयत्न करेल आणि हे मी खोटं सांगणार नाही, तुम्हाला मी पडद्यावर दाखवेल. आज मला या ठिकाणी खरं तर पुन्हा एकदा, कारण 10 वाजता आहे, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करायचं आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून, कारण मला अभिमान आहे, मी जरी आज पक्षाच्या अध्यक्ष कमी बोललो असेल पण या ठिकाणी आमचे शिलेदार बोलले याचा जास्त गर्व मला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.